इचलकरंजीत दोन हजार तेरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्रींच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या गैरसमजुतीतून जमाव जमला आणि पोलीस ठाण्यावर दगडफेकीचा प्रकार घडला होता या हल्ल्यात दोन पोलीसही जखमी झाले होते या गुन्ह्यातील अठ्ठावीस संशयितांची जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी आज निर्दोष मुक्तता केली या संशयितांमध्ये राजकीय लोकांचा सहभाग असल्यानं या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलं ला होतं इचलकरंजीत एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी गणेश विसर्जन मिरवणूक होती या मिरवणुकीत अष्टविनायक गणेश मंडळाच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या गैरसमजुतीतून सुमारे दोनशे लोकांचा जमाव जमला या जमावानं रात्री तीन वाजण्याच्या सुमारास गावभाग पोलीस ठाण्यावर चाल करून दगडफेक करत नुकसान केलं या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल निवास पवार सहायक फौजदार नारायण भोई जखमी झाले होते या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास करून पोलीस निरीक्षक व्ही के सूर्यवंशी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं वेळोवेळी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं जखमी दोन पोलिसांसह दहा साक्षीदार तपासण्यात आले यावेळी मुख्य संशयिताच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब बांडदार यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश एम ए भोसले यांनी अमित ताटे संग्राम स्वामी गुरुनाथ दिग्रजकर सुहास माळी संजय जगताप मलकारी लवटे आणि अनूप सिद्धाळे यांच्यासह अठ्ठावीस संशयितांची निर्दोष मुक्तता केली